कुटुंबामध्ये अशी घटना घडली तर काय आपल्यावर वेळ येऊ शकते याचा जर विचार केला तर मला असं वाटतं की वेगावर नियंत्रण येण्यास निश्चितपणे मदत होईल. नियम आहेत, कायदे आहेत, परंतु कायद्याचं 100% कायद्याची अंमलबजावणी 100% ठिकाणी होणं शक्य नसतं, विविध कारण असतं. सो अशा वेळी मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा जर कशाचा रोल असेल तर तो सेल्फ कंट्रोलचा असतो, की स्वतःवर लादलेले बंधनं किंवा नियम, आणि त्यासाठी जनजागृती हा प्रकार आपण करत असतो की माणसाने चुकातून शिकू नये तर पुढच्याची चूक पाहून आपण शिकणं गरजेचं आहे. तर या सगळ्या डेटामधून, या सगळ्या अनुभवातून, आपल्या वाचनातून आपल्या सर्वांना कदाचित हे करणं गरजेचं आहे की स्वतःवर बंधनं लादणं, विशेष करून वेगाची. आपल्याला रोड्स बऱ्याचदा आता चांगले होत आहेत, बऱ्याच ठिकाणी 4-लेनिंग झालेलं आहे, गुळगुळीत रोड, जिथे रोड चांगले त्या ठिकाणी ॲक्सिडेंट वाढतात. म्हणजे सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने आम्हालाही गाईडलाईन्स दिलेले आहेत, हायवेला गाईडलाईन्स दिलेले आहेत, प्रत्येकाचे रोल निश्चित केलेले आहेत. परंतु हे होत असताना सुद्धा खऱ्या अर्थानं जर तुम्ही संख्येचा विचार केला तर ती संख्या अपघातांची कमी होत नाही आहे. 50% अपघात कमी करण्याचा उद्देश आहे, परंतु अपघातांची संख्या आणि फॅटॅलिटी जे आहे ते कमी अधिक प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, ट्रॅफिक रेग्युलेशन, स्वतःवरची बंधनं या गोष्टी आहेत, परंतु मग हा जो उपक्रम आहे या उपक्रमाचा हेतू आहे की जर अपघात घडलाच तर जेवढी लोकं, जेवढे डॉक्टर्स ऑन रोड आहेत, फॉर व्हेरियस रिझन्स ते ट्रॅव्हल करत आहेत, अशा परिस्थितीत जर का एखादी घटना घडली तर आपल्या हातात काही असेल तर आपण नक्कीच जीव वाचू शकतो, जे की उदाहरणाने आणि डॉक्टर योगिता पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे. मी त्यांचा ऑलरेडी सत्कार झालेला आहे वैयक्तिकरित्या, जळगाव पोलीसतर्फे मी त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर एक आदर्श घडवून दिलेला आहे की आपण ठरवलं, आपण थोडंसं सिरियसली गांभीर्याने घेतलं तर निश्चितपणे मला असं वाटतं की एखादा जीव वाचवण्यामध्ये एक महत्त्वाचा रोल प्ले करू शकतो. दुसरं, या ठिकाणी मी ग्वाही देतो पोलीस दलाच्या वतीनं, किमान मी जळगाव जिल्ह्यासाठी तरी नक्कीच अधिकाराने ग्वाही देऊ शकतो की आपण मदतीसाठी समोर या पोलिसांच्या ससेमिराला आपल्याला पुढे जावं लागणार नाही. असं काही झालंच चुकून तर तुम्ही निश्चितपणे मला संपर्क साधा. मी एक पोलीस अधीक्षक आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त मी डॉक्टर आहे, त्यामुळं तुम्ही मला हक्काने साथ घालू शकता आणि मी निश्चितच त्या तुमच्या साथीला प्रतिसाद देईल. आज या ठिकाणी हा एक सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मी निश्चितपणे आमच्या पुढच्या क्राईम मीटिंगमध्ये या कार्यक्रमाची दखल घेईल, यांचं अभिनंदन तर करेलच, परंतु हा पॅटर्न जिल्ह्यामध्ये इतर सर्व पोलीस स्टेशनमध्ये राबवण्यासाठी, आमच्या पोलीस स्टेशन्सला पुढाकार घेण्यासाठी मी त्यांना आदेशित करेल. त्या त्या ठिकाणचे IMA चॅप्टर्स असतील किंवा इतर सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आणि मला असं वाटतं की एकंदरीत माझा आत्तापर्यंतचा 7-8 वर्षातला जो काही अनुभव आहे, कोणताही उपक्रम घ्यायचा म्हटलं आणि तो उपक्रम चांगला आहे हे जर लोकांना कळालं तर रिसोर्सेस किंवा पुढाकार घेणाऱ्यांची कमी कुठेच आढळत नाही. एकंदरीत समाजामध्ये चांगलं काम करू इच्छिणारे आणि पुढे येणारे अशांची संख्या खरंच खूप मोठी आहे. आत्तापर्यंत मला कुठेही पैशाचाही अभाव असा आढळून येत नाही की आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि कुठेतरी पैशाची आर्थिक अडचण आहे वगैरे, असं काही नाही. साथ दिली, थोडासा लोकांकडे अप्रोच केलं आणि त्यांना कळालं की हा कॉन्सेप्ट चांगला आहे, यातून काहीतरी समाज उपयोगी घडतं, तर निश्चितपणे लोक समोर येताना दिसतात. त्यामुळं याही उपक्रमाला मला खात्री आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये सगळीकडून प्रतिसाद मिळेल. रावेर पॅटर्न जळगाव जिल्ह्यामध्ये किमान तात्पुरतं तरी सांगतो की निश्चित राबवला जाईल आणि होपफुली देशामध्ये हा पॅटर्न पुढे जावा आणि याचे सक्सेस आपल्याला दिसून यावेत.